भुसावळ येथील नगर परिषदेकडे एक वर्षापूर्वी दिव्यांग निधी मिळण्यासाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना 24 एप्रिल रोजी सकाळी 11:30 मुख्याधिकारी करुणा ढाळे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते चेकचे वाटप करण्यात आले. दिव्यांगांसाठी 5% निधी मदत म्हणून दिला जातो. यासाठी भुसावळ नगर परिषदेकडे 1 वर्षापूर्वी दिव्यांग निधी मदत मिळण्यासाठी अर्ज केलेले होते. यामध्ये 3 टप्पे करण्यात आले. पहिला टप्पा 80-100%, दुसरा टप्पा 79-60%, तिसरा टप्पा 69-40% अशा भुसावळ नगर परिषद हद्दीतील 378 लाभार्थ्यांना 24 एप्रिल रोजी मुख्याधिकारी करुणा ढहाळे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते 5 दिव्यांगांना 5,000 चेक मदत निधी म्हणून वाटप करण्यात आलाय. तसंच बाकी लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये नगर परिषद फंडातून पैसे जमा करण्यात आले आहेत. यावेळी दिव्यांग जनकल्याण ग्रुप भुसावळचे शेख अकबर अहमद, इजरीस बागवान, सुनंदा कलाल, अब्दुल नबी पटेल, नहार राजू श्याम उपस्थित होते. 80 दिव्यांग लाभार्थ्यांना JDCC बँकेची अडचण असल्यामुळं निधी बँकेची अडचण दूर झाल्यानंतर देण्यात येणार असल्याचं मुख्य अधिकारी करुणा ढहाळे यांनी म्हटलं आहे. नगर परिषदेने शहरातील दिव्यांगांचा सर्वे केला होता, ज्यामध्ये आपल्याला साधारण आपण 450 लोकांना आपण दिव्यांगांना आपण मदत निधी देत आहोत. नगर परिषदेच्या 5% अपंगांसाठीच्या कल्याणाच्या निधीमधून तर यामध्ये आपण आज आपण 378 दिव्यांगांना हे दिले निधी दिलेला आहे आणि उर्वरित 80 दिव्यांगांना आपण JDCC बँकेच्या असल्यामुळे त्यांना आपण लगेचच देत आहोत. नगरपालिकेतर्फे आज एक नवीन प्रथा किंवा नवा पायंडा सुरू करण्यात आलेला आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर तसेच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील ज्या खरोखर गरजू नागरिक आहेत या नागरिकांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून दिव्यांग व्यक्तींना भुसावळ नगरपालिकेतर्फे मदतीचा एक वार्षिक हप्ता या निमित्तानं या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला 5,000 त्यांच्या याच्यानुसार 5,000, 4,000 व 3,000 अशी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून दरवर्षी अशा प्रकारे भुसावळ नगरपालिकेमार्फत या दिव्यांग व्यक्तींना मदत केली जाणार आहे आणि त्याची सुरुवात ही आमच्या या कार्यकाळापासून आम्ही केलेली आहे. याचा एक मनस्वी आनंद आहे की खरोखर गरजू व्यक्तींपर्यंत ही मदत पोहोचणार आहे. त्याबद्दल भुसावळ नगरपालिकेतर्फे मी या सर्व दिव्यांग व्यक्तींना माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.